नमस्कार, ऍडव्हेंचर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी ललना थोरात. नजर टाकूया हेडलाईन्स वर. मनसेवर मुंबईतील महापालिका पक्ष कार्यालय सोडण्याची वेळ. जम्मू काश्मीर मध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. विदर्भातील नरभक्षक वाघिणीचा मृत्यू. पनवेल पालिकेत विरोधक वाऱ्यावर. आणि गोलमाल अगेनचा डायलॉग प्रोमो रिलीज. ऍडव्हेंचर न्यूज घेऊन येत आहे नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुश खबर. आता नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुश खबर. ऍडव्हेंचर न्यूजने आपल्यासाठी आणली आहे युट्यूब वर ऍडव्हेंचर जॉब लिंक. ह्या लिंक द्वारे आपणाला हव्या असलेल्या क्षेत्रातील नोकरीची माहिती कधीही कुठेही पाहता येईल. तर त्यासाठी दर रविवारी बघत रहा ऍडव्हेंचर जॉब लिंक फक्त युट्यूब चॅनल वर. धन्यवाद. चला आता वळूया सविस्तर घडामोडींकडे. सुरुवातीला बातमी आहे 7 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवक शिवसेनेकडे गेल्याने मनसेवर आता मुंबईतील महापालिका पक्ष कार्यालय सोडण्याची वेळ आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत 7 नगरसेवक असलेल्या मनसेला सुरुवातीला महापालिका इमारतीत पक्ष कार्यालय देण्यात आलं होतं. मात्र आता एकच नगरसेवक राहिल्यानं मनसेचं पक्ष कार्यालय काढून घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे मनसेचं हे कार्यालय समाजवादी पक्ष घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जम्मू काश्मीर मधल्या लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय. जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. वासिम शाह आणि हाफिज निसार अशी या दहशतवाद्यांची नावे असून यातील वासिम हा लष्कर ए तोयबाचा कमांडर असल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामा मधील लिटर गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. आज सकाळी पहाटेपासून ही चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. तर दोन्ही दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. या पुढची बातमी आहे विदर्भातील. परिसरातील अनेकांच्या भीतीचे कारण ठरलेल्या आणि विदर्भात धुमाकूळ घातलेल्या नरभक्षक वाघिणीचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू झालाय. विजेचा धक्का बसल्याने आज सकाळी या वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बोर अभयारण्याच्या हद्दीत घडली आहे. ही वाघीण नरभक्षक असल्याने तिला ठार मारण्यात यावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. T27 अशी ओळख असलेली ही वाघीण नरभक्षक होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब केला. मात्र त्याचपूर्वी तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पनवेल पालिकेतील सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांकडून मुस्कट दाबी होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मागील महिन्यातील पनवेल पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांची मुस्कट दाबी होत असल्याचा आरोप करून सभात्याग केलेल्या विरोधकांना मंगळवारी होणाऱ्या महासभेत बोलू दिले जाते का याकडे सर्वसामान्य पनवेलकरांचे लक्ष लागले. मंगळवारच्या महासभेत बेकायदा फलक, घनकचरा व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडी यासारख्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे यापुढे शहरात वाढदिवसांपासून तर शिकवणीच्या जाहिरातींच्या फलकबाजीवर लगाम बसेल अशी चिन्ह दिसत आहे. यापुढची बातमी आहे सिनेसृष्टीतील. रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल अगेनचा डायलॉग प्रोमो रिलीज करण्यात आलाय. आ रहा है वो 100% तुम सबको सूली पे चढ़ाएगा. 200% तुम सबको शमशान पहुंचाएगा. 300% तुम सबको साफ कर देगा. या बातमीसोबतच वेळ झाली ते थांबायची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ऍडव्हेंचर न्यूज कधीही कुठेही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.